गणपती बाप्पा मोरिया, ही आहे आजची माझी गणपती बाप्पा स्पेशल रांगोळी. वेलकम बाप्पा, वेलकम टू होम. आणि आता चालले आहेत हे दोघं गणपती बाप्पा आणायला. कुठे चालले? ये बाय. आणि आता सगळेजण गेले आहेत गणपती बाप्पांना आणण्यासाठी. तोपर्यंत मी मस्तपैकी पूजाची थाळी तयार केलेली आहे, म्हणजे लवकरच आपल्या गणपती बाप्पाची स्थापना होण्यासाठी. तर हे सगळे जे पूजेचं साहित्य आहे ते घेतलेलं आहे आणि ही थाळी मी त्यांच्या आल्यावर आरती करण्यासाठी तयार केलेली आहे. तर बघा हे कसं लुक केलेले आहेत. आणि ही आहेत गणपती बाप्पाची पावलं, जी आम्ही दरवर्षी अशी रांगोळी करत असतो जिथे गणपती बाप्पांची स्थापना होईल तिथे. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी आहे शीतल आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवर, ज्याचं नाव आहे शीतल ड्रीमवर्ल्ड. तर मित्र मैत्रिणींनो, आपण ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत आहोत ते सण आलेला आहे, म्हणजेच आपला गणपती बाप्पा येणार आहे. आता स्पृशाचे डॅडी आणि ते स्पृशाचे मामा वगैरे गणपती घ्यायला गेलेले आहेत. आणि तुम्हाला आय होप आवाज येत असेल, कारण की इकडे सगळीकडे ढोलताशे जोर जोरात चालू आहे. तर गणपती बाप्पा आले येत आहेत ह्याचं आगमन होत आहे. गणपती स्पेशल हा ब्लॉग बनवत आहे मी, गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होणार आहे. हे पहा स्पृशा किती एक्साइटेड आहे, आता तिला कळत आहे सगळ्या गोष्टी. तर तिच्या खुशबाई बरोबर ती आता गणपती बाप्पा आणायला गेली आहेत. आणि हे पहा आपले बाप्पा आता लवकरच आपल्या घरी येणार आहेत. हे काही क्लिप्स आहेत जे माझ्या भावाने घेतलेले आहेत, ते मी याच्यामध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर गणपती बाप्पा बघा किती सुंदर आहेत. सगळेच बाप्पा खूप सुंदर असतात, पण आपल्या बाप्पाचं तेजच आपल्याला वेगळं वाटतं. आणि हे पाच तिथे मस्त ढोलताशे वाजतायत आणि स्पृशा मस्तपैकी सगळ्यांना आरती देते आणि खूप खुश दिसते ती सुद्धा. थोडी तिची तब्येत डाऊन आहे, पण तरीसुद्धा आता तिला थोडं कफ सिरप आणि फीवरचं सिरप दिलं होतं, तर थोडी फ्रेश झालेली आहे. आणि आता गणपती बाप्पा लवकरच आपल्या घरी येणार आहेत. गणपती बाप्पा मोरिया. स्पृशा स्लो स्लो. आणि इथे स्पृशूचा हट्ट चालू आहे की बाप्पांना मी उचलणार. बाबू टच कर, टच करायचा. नो नो नो, हा खाली बघ, खाली बघ बाबू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. स्पृशाला हा व्हाईट ड्रेस किती क्यूट दिसत आहे पहा. तिची तब्येत बरी नाही आहे तरी सुद्धा बाप्पाचे आगमन होत आहे, तर ती सुद्धा खूप हॅपी हॅपी झालेली आहे. आता तिला थोडं समजायला लागलेलं आहे आणि खरंच खूप क्यूट दिसत होती या ड्रेस मध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, अरे बाप्पा मोरया, अरे मोरया, अरे बाप्पा मोरया, अरे गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि फायनली ज्या दिवसाची आपण वाट पाहतो आतुरतेने तो दिवस आलेला आहे. बाप्पा आपल्या घरामध्ये आगमन करत आहेत, तर इथे मी त्यांचं औक्षण करत आहे गणपती बाप्पांचा आतमध्ये घेण्यासाठी. मस्त आरती करणार आहे त्यांची.
गणपती बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा बाप्पा बरोबर बाप्पांना जे आणायला गेले ते त्यांचं सुद्धा ऑक्शन केलेच पाहिजे. इकडे गणपती बाप्पाची स्थापना चालू आहे. दरवर्षी माझा भाऊच गणपती बाप्पाची स्थापना करतो. पूजा नेहमी तो सांगत असतो. हा आहे गणपती बाप्पाचा आजचा नैवेद्य. शेवयांची खीर वगैरे बनवली आहे आणि मोदकही बनवलेले आहेत. तर मी माझ्या भावाला दरवर्षी जेवण पाठवत असते पूजा सांगून झाल्यावर. ब्राह्मण नैवेद्य समर्पयामी. ते पाणी फिरवायचं ना. इकडे आपल्या बाप्पाची स्थापना झाल्यानंतर श्रीशा आणि श्रीशाचे डॅडी कल्याणचा गणपती बाप्पा म्हणजे माझ्या माहेरचा गणपती बाप्पा आणण्यासाठी गेले होते. दरवर्षीप्रमाणे दगडूशेठ हलवाईची मूर्ती घेतलेली आहे आणि पहा किती सुंदर दिसत आहे गणपती बाप्पा. माझ्या इकडच्या बाप्पाची स्थापना झालेली आहे. मी घरी थांबली होती कारण की बाप्पाजवळ कोण ना कोणतरी एक जण असलंच पाहिजे तर म्हणून मी घरी थांबली होती. आणि हे सगळेजण आता कल्याणचा गणपती बाप्पा म्हणजे माझ्या माहेरचा बाप्पा आणायला गेले होते. आणि पहा सगळेजण किती एक्साइटेड आहेत बाप्पाला घरी येण्यासाठी. मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की जय. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा के जय. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा के इथे 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 बोलू ते नीचे हातला काय असेल. आणि गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे घरामध्ये आणि लवकरच आता बाप्पाची स्थापना केली जाईल. तर मित्रमैत्रिणींना हा होता माझा आज गणपती बाप्पाचा स्पेशल व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया.